बेहदची परम महाशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे स्पिरिच्युअल नॉलेज विथ बापूजी पार्ट एट अर्थात परम सत्यज्ञान भाग आठ बेहदचे अति गुह्य ज्ञान समजावताना पुढे बापूजी आपल्याला सांगतात परम शांती हळूहळू शांत स्वरूपामध्ये राहून दिव्य स्वरूपामध्ये राहाल तर तुम्हाला समजेल काय आहे या संपूर्ण नाटकाचा म्हणजे ड्रामामागचे रहस्य काय आहे संपूर्ण बेहदच्या ड्रामाचा आधी मध्य आणि अंतचे रहस्य जेव्हा अति होते तेव्हा अंत हा होतोच मग आता काही सर्व अति झालंय असं वाटतंय ना की अजून काही बाकी आहे म्हणजेच अति झालंय तर आता अंतही होणारच हाच याचा अर्थ आहे मग अंत करायला कोण येणार रचनाकार जेव्हा आपली रचना खूप दुःखी होते आणि रचना सर्व काही विसरून जाते रचना स्वतःलाच विसरून जाते की मी कोण आहे आणि कुठून आले आहे या सर्व गोष्टींचा त्याला विसर पडतो सर्वजण परमसत्यला शोधायला लागतात आणि धर्मग्लानीची वेळ येते धर्माच्या नावाखाली अधर्म वाढू लागतो धर्मस्थाने ही भयस्थाने बनली जातात तेव्हा कुठे ना कुठे जितके ज्ञान असेल तितकेच उच्च जाऊ शकतो पण ज्ञान तर ऐकणार कोण असे आत्मे ज्यांना इकडच्या तिकडच्या कोणत्याच गोष्टीमध्ये काहीही रस नाही त्यांना यातले काहीही नको फक्त ज्ञान हवंय तेच आत्मे ज्ञान या शब्दाला पकडतील आणि ती बेहदची मुले असतील हे नऊ लाख कुठेही असतील ते ज्ञानाला पकडतीलच या संपूर्ण नाटकाचा आदी, मध्य आणि अंतचे रहस्य तर कधी ऐकलेच नव्हते या ब्रह्मांडाच्या रचनेमागचे रहस्य तर शास्त्रामध्ये दिले आहेत का बनवले हे ब्रह्मा विष्णू शंकर परंतु इथे कोणी ब्रह्मा विष्णू शंकर नसतात इथे तर काहीच नसते इथे फक्त बेहदचे परमात्मे असतात शिवाचेही अगदी ग्रेट 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 ग्रँडफादर आहेत सगळे कोण आहेत अगदी शिवाचेही ग्रेट 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 ग्रँडफादर ग्रे कारण अनंत अनंत कोटी ब्रह्मांडाचे ते रचयित आहेत पासष्ट कोटी कोण आहेत परम शिवाचे देखील रचनाकार कलेमध्ये जे कोणी बनले आहेत ते सर्व शिवाचे ग्रेट 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 ग्रँडफादर ग्र आहेत आणि हे तर बेहदचे वडील आहेत त्यांना ग्रेट 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 ग्रँडफादर नाही म्हणता येणार ते तर बेहदचे वडील आहेत म्हणून त्यांना काय म्हणायचे बेहदचे बापूजी आता परम 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 पूज्य 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 एक हजार आठवाला वगैरे टायटल लावायची काहीही गरज नाही जे ज्ञानी असतील महाज्ञानी असतील देहाचे बेहदचे ज्ञानी असतील ते समजतील की बेहदचे ज्ञानाला कोणतेही आयरे गैरे देऊ शकत नाहीत म्हणूनच आम्हाला कोणत्याही टायटलची गरजच नाही परंतु बेहदचे टायटल लावणे मात्र गरजेचे आहे यासाठी लावणे गरजेचे आहे की बेहदचे ज्ञान बेहदच्या वडिलांशिवाय कोणीही देऊ शकत नाही त्यांना स्वतःहून येऊन सांगावे लागते की मी काळाचाही काळ महाकाळ आहे ज्यांना कोणाला वाचायचे आहे त्यांनी मला शरण यावे जर वाचायचे असेल तर मला शरण या नाहीतर काल अग्नीमध्ये जाऊन खतम होऊन जाल कृष्णविवर बनेल आणि या ब्लॅक होलमध्ये सर्व काही संपून जाईल एका सेकंदामध्ये संपूर्ण एकशे पन्नास अरब प्रकाश वर्षे व्यक्तमधून अव्यक्त बनेल यासाठी सर्वांना हा संदेश द्यायचा आहे आता काय करत आहोत आम्ही केवळ संदेश देत आहोत सर्वांना समजावून सांगत आहोत आता तर प्रेमाने समजावत आहोत या अज्ञानरूपी निद्रेतून जागे व्हा कुंभकर्णासारखे सर्वजण निद्रेमध्ये आहेत या कुंभकर्णाच्या झोपेतून आता जागे व्हा रावणाला जाणून घ्या कोण आहे रावण आता तर घराघरांमध्ये रावण आहे क्वचितच अशी जागा असेल जिथे रावण सापडणार नाही कारण ज्यांना या संसारामध्ये जगायचे आहे त्यांना अंश मात्राने का होईना पण कुठे ना कुठे काहीतरी चुकीचे वागावे लागतेच इच्छा नसताना देखील काहीतरी चुकीचे करावे लागते हा संपूर्ण ड्रामा तरी कसा बनला बेहच्या परम आत्म्यांची रचना झाली कशी आणि का झाली हे सर्व शब्द या ब्रह्मांडाचे आहेत शिव महाशिव हे सर्व या ब्रह्मांडाचे शब्द आहेत तिकडे तर केवळ संकल्पांची सृष्टी असते तिथे कोणतीही भाषा नसते तेथे केवळ संकल्पांची आणि इशारांची भाषा असते या ब्रह्मांडाच्या गोष्टी आहेत की इथे भाषेसाठी संस्कृत बनले वगैरे वगैरे संस्कृत देखील या ब्रह्मांडाची भाषा होती तिकडे तर केवळ संकल्पांची भाषा असते तिथे तिथले वर्णन इथे करूच शकत नाही नासाची चित्रे तुम्ही बघा त्या चित्रांमध्ये अनंत कोटी गॅलेक्झी आपल्याला बघायला मिळतील या चित्रांमध्ये आपल्याला किती वेगवेगळे लाईट बघायला मिळतात केवळ नासाचे चित्र बघितले तरीही आपण खुश होऊन जातो अनेक प्रकारचे कलर्स कलर कॉम्बिनेशन्स कोणाही एका कलर दुसऱ्या कोणाचाही किंवा तिसऱ्या गॅलेक्झीच्या कलरप्रमाणे नाही प्रत्येक कलर, ना कलर वेगवेगळा भारताच्या शास्त्रामध्ये ज्या नवग्रहांचे वर्णन केले आहे ते नवग्रह तर इथे काहीच नाही म्हणून या ग्रहांच्या आधारे जे काही राशी आणि भविष्य बनवले जाते ते आता इकडे फोल ठरत आहेत आता आपण बघितले तर अनेक भविष्यवाणी या फेल ठरत आहेत अनेक भविष्यकारांवर लोकांनी विश्वास ठेवून अनेक शेअर खरेदी केले आणि आता बिचारे फसले गेले आहेत तर अनेक जण आत्महत्या करत आहेत अनेक भविष्यवाणी या अपयशी का ठरत आहेत कारण या नवग्रहांवर थोडीच काही भविष्य असते आता या ब्रह्मांडाच्या वरून जर कोणी आले तर त्याच्यावर हे ग्रह किती बरं परिणाम करू शकतील खूप मोठे आत्मे आले किंवा वरून स्वतः परम महाशिव आले तर त्यांच्यावर या नऊ ग्रहांचा किती परिणाम होऊ शकतो बेहदच्या महाकालावर या नवग्रहांचा काही परिणाम होईल का इतके या बेहदचे परम महाशिव अगदी अरबो खरबो महाशिव आहेत ते जर या धर्तीवर आले तर तेव्हा हे नऊ ग्रह त्यांचे काय बरं वाकडे करू शकतील अरे हे ग्रह आहेत कुठे दुःख देणाऱ्यांना आपण देवता म्हणू शकतो का जे स्वतःचेच पूजा करवता त्यांना आपण देवता म्हणायचे का म्हणतात की साडेसातीची पनौती लागली शनीच्या साडेसातीची पण पनोती लागली अरे पन कसली पनौती जो पनौती लावतो तो देव कसा जे सुख देतात त्यांना आपण देवता म्हणू शकतो जे दुःख देतात ते तर असूर असतात ना तर मग अशा ग्रहांना काय म्हणायचे राहूची पूजा करा चला राहू तर असुर आहे आपण सगळेच जाणतो की राहू हा राक्षस आहे पण मग शनी महाराजांची पूजा करा नाहीतर ते तुम्हाला असे करतील तसे करतील अरे तुम्ही सर्वोच्च परमात्म्याच्या आठवणीमध्ये राहाल तर कोणताही ग्रह तुमच्यावर कसा बरे परिणाम करेल समजतंय ना सर्व या अंधविश्वासापायी तुम्ही खरे ज्ञान तर समजूनच घेऊ शकत नाही ज्योतिषाकडे जाऊन आमचा ग्रह कसा हे शेअर खरेदी करू का लाखाचे बारा हजार पण होत नाही दोन हजारही होत नाहीत आणि सर्व काही संपून जाते तो ज्योतिषी काही भगवान बनला का दुसऱ्यांचे भविष्य बन बघण्याच्या आधी स्वतःची कुंडली बघावी आम्ही इथे ज्ञानाच्या गोष्टी करत आहोत कोणाचीही चेष्टा करण्याचा हा उद्देश नाही परंतु हेही सत्य आहे की लोकांना मूर्ख बनवले जाते आणि त्यांच्याकडून पैसे उकळले जातात अंदाजे साडेतीन लाख देव बसले आहेत काय करत आहेत माझी पूजा करा ही देवी देव देवी देवी सगळीकडे देवींची मंदिरे बनली जात आहेत पंचवीस वर्षांमध्ये लाखो मंदिरे बनली गेली तर ह्या लाखो देवी काय करत आहेत एकदा माझ्या मित्राचा फोन आला की कोणत्या तरी देवीच्या दर्शनावरून कोणी येत होते आणि गाडीचा ॲक्सिडेंट झाला सर्वजण मेले अरे तुम्ही देवी देवतांची पूजा करत आहात आणि तुमच्याच गाडीचा ॲक्सिडेंट होतो मंदिरांमध्ये गोळ्या चालतात मग तुम्हीच विचार करा बुद्धीने विचार करा कोण आहे सुप्रीम फादर कोण आहे परमपिता आणि काय आहे परमज्ञान दुनियेची ही अवस्था का झाली आहे कोणी बनवली ही दुनिया दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाए काहे को दुनिया बनाय तू भी तो तडपा होगा कोणासाठी बोलल हे जो दुनियेचा रचनाकार आहे जो या बेहदच्या नाटकाचा रचनाकार आहे त्याच्यासाठी आहे हे आता लोकांनी हे समजले पाहिजे बुद्धीने विचार केला पाहिजे की वू इज सुप्रीम फादर अरे परमपित्याची पूजा करा ना त्या परमपित्याला शोधा हु इज सुप्रीम फादर गॉड इज वन ट्रुथ इज वन ज्यांच्याजवळ या ड्रामाच्या आधी मद्य आणि अंतचे नॉलेज असेल तोच सुप्रीम फादर असू शकतो सर्वांचा परमपिता कोण असू शकतो जो बेहदचे वडील असतात तेच या बेहदच्या ड्रामाचे रहस्य सांगू शकतात या बेहदच्या ड्रामाचे रहस्य आपल्या बुद्धीमध्ये येत नाहीये सर्व दुनिया इकडे तिकडे भटकत आहे आणि आता विचार करत आहे कल की कलकी अवतार होणार हा अवतार होणार आणि कलयुगाचा अंत होणार तर काही जण म्हणतात की अजून कलयुग खूप लहान आहे चार लाख अठ्ठावीस हजार बाकी आहेत आता तर बुद्ध अवताराबद्दल देखील चर्चा होत आहे नेपाळमध्ये अठरा वर्षाचा एक मुलगा बुद्ध अवतार आहे म्हणून दला दलाई लामाने तेथे जाऊन त्याची पूजा केली आता सर्वांनीच विचार केला पाहिजे जर हे तिसरे महायुद्ध झाले तर कोण वाचेल इतके परमाणू बॉम्ब हायड्रोजन बॉम्ब नायट्रोजन बॉम्ब बनवले आहेत जर कोणत्या राष्ट्रपतीच्या बुद्धीमध्ये एखादे भू घुसले आणि त्याने स्विच ऑन केला तर सगळे बॉम्ब निघतील वाचेल कोणी या राष्ट्रपतीच्या हातातच हे परमाणू बॉम्बचे कंट्रोल असतात धर्माच्या नावावर जो अधर्म होत आहे आणि अशातच चुकूनच एखादा स्विच ऑन झाला तर तरी या दुनियेची काय अवस्था होईल काय हालत होईल सगळे विचार करत नाहीत सगळे अडकून पडलेत कोणीही विचार करत नाही म्हणूनच आम्ही सर्वांना हेच मार्गदर्शन करतो की विचार करा विचार करा काय विचार करा मी कोण आहे कुठून आलो आहे आणि कोण आहे सर्वोच्च परमात्मा या सर्व भूतांचा बाप कोण आहे ही दुनिया सर्व भूते चालवत आहेत जेवढी पण मंदिरे मशिदी आहेत जे कोणी स्वतःला देवी देवता म्हणत आहेत खरे तर ते देवी देवता नाहीत ती सर्व भूते आहेत रात्री स्वप्नात येऊन एखादे भूत म्हणते की मी अमुक देवता आहे तू माझी मंदिर बनव अरे परमेश्वर किंवा कोणी देवी देवता असे फ्रीमध्ये पडलेत का की तुमच्याकडून मंदिरे बनवून घेतील स्वतःची पूजा करून घेतील आणि हे देवी देवता काय करत आहेत एवढी मंदिरे बनवल्यानंतर लोक मंदिरांमध्येच मरत आहेत मंदिरामध्ये गोळ्या चालत आहेत मग तुमचे देवी देवता करत काय आहेत म्हणून आपण इथे बेहच्या गोष्टी करतोय कोणतीही हजची गोष्ट आपण इथे करत नाही कोणत्याही एका धर्माची जातीची गोष्टही करत नाही तर सर्व ड्रामाचा आदी मध्य आणि अंतचे रहस्य ज्याच्या बुद्धीमध्ये येईल हे आकारी आकारापासून साकारी का बनले त्याला हे रहस्य देखील समजेल आता थोडे कलेच्या प्रकाराबद्दल बोलूयात एक कला दोन कला तीन कला सोळा कला त्याच्या खालील वेगवेगळ्या कलेबद्दल मी थोडे सांगतो विश्व परिवर्तनाचा आधार काय आहे आम्ही सगळे पाच तत्वांमध्ये कसे आलो आमचे तेहतीस कोटी देवता कुठे गेले परमात्मा आम्हाला पाच तत्वापासून तत्वांमध्ये कसे आणि कधी घेऊन जाणार देवता मनुष्य कसे बनले या चमत्कारांचे रहस्य काय आहे या दोन्हीच्या आधी मध्य आणि अंत याचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी बघत रहा डब्ल्यू 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 यूट्यूब डॉट कॉम स्लॅश अनंत नाईन एट टू फाईव्ह वन आणि डब्ल्यू 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 डॉट परमशांती डॉट ओ जी परमशांती आता तुम्हाला एकशे पन्नास अरब प्रकाशवर्षीची दुनिया आहे जी व्यक्त दुनिया आहे ती का आणि कशी बनली हे सांगितले आता व्यक्तपासून अव्यक्त कसे बनणार याबद्दल सांगतो व्यक्तपासून अव्यक्त बनण्यासाठी हे जे स्थूल वतन आहे व्यक्त म्हणजे स्थूल वतन पाच तत्वांच्या पलीकडे कसे जायचे तुम्हाला जायचे आहेत कुठे तर परम तत्वांमध्ये कारण या स्थूल दुनियेच्या आत पाच तत्वे जास्त आणि पाच टक्के परमतत्वे आहेत ही पाच टक्के परमतत्व अगदी नाहीच्या बरोबर आहेत खरे तर पाच टक्के म्हणजे काहीच नाही ही पाच टक्के पर्यंत तत्वे या ब्रह्मांडाच्या परमधामामध्ये आहेत स्थूल वतनामध्ये तर नाहीच स्थूलवतनांमध्ये परमतत्वे बिलकुल नाहीत आता आपल्याला इथून परमतत्वांमध्ये जायचे आहे कारण आता आपण शून्य कलेमध्ये आहोत कोणत्या कलेमध्ये आहोत आपण तुम्हाला सांगितले की नऊ लाख जे उच्च आत्मे आहेत नऊ लाख बेहच्या परमधामातून पंधरा सोळा कलेच्याही वरून आले आहेत हे ज्ञान कोण ऐकेल व्यक्तपासून अव्यक्त कोण बनू शकेल अव्यक्त दुनियेमध्ये कोण जाईल अमर लोकांमध्ये कोण जाईल केवळ नऊ लाख आत्मे तसे जाऊ तर सगळे शकतात इथून वर कितीतरी तेहतीस कोटी देवतांचे गायन आहे बेहच्या तेहतीस कोटी देवतांचे गायन आहे वाटले तर तेहतीस कोटी देवता परमतत्वांमध्ये जाऊ शकतात परंतु तेहतीस कोटी देवता ज्ञान ऐकतील त्याआधीच नऊ लाख व्यक्तमधून अव्यक्त बनतील महाकालापासून ज्ञान घेतील जेव्हा अमर तत्व मिळतील तेव्हा सर्वजण वर पळण्यासाठी धडपडतील काय करतील वर जाण्यासाठी प्रयत्न करतील का कारण इथे कोणाचेही मन रमणार नाही खरे तर सर्वजण जबरदस्तीने जगत आहेत कारण परमतत्वाचा जा ज्यांना अनुभव होईल आणि ज्ञान मिळेल त्यांचे मन इथे रमू शकत नाही ज्ञान योग सेवा आणि धारणा हे चार विषय आहेत जर ज्ञान मिळाले तर ज्ञानाने दिव्य स्वरूपाची अनुभूती होईल त्यानंतर तुम्हा तुमच्या आतमध्ये परमतत्वे येतील वरून ही परमतत्वे खाली येतील तुमच्या आतमध्ये व्यक्तरूपामध्ये परमतत्वाची मात्रा वाढत जाईल त्यामुळे तुमची इच्छा नसतानाही तुमचे मन इथे लागणार नाही काहीही मनाला भावणार नाही तुम्हाला नेहमी परमतत्वांची आणि दिव्य लोकाची ओढ वाटेल वाटत राहील की आपण लवकरात लवकर दिव्य लोकामध्ये जावे जसे एके ठिकाणी हे नऊ लाख एकत्र होतील एकत्र होऊन व्यक्त मधून अव्यक्त बनतील तर हळूहळू हु सर्वजण वर जाण्याची तयारी करतील या संपूर्ण दुनियेमध्ये केवळ नऊ लाखच हे ज्ञान समजून घेऊ शकतील जाणून घेऊ शकतील सर्वांना नाही समजणार म्हणून तुम्हाला आधीच सांगतोय की हे गुप्त रूपामध्ये काम होत आहे कसे चालू आहे हे काम गुप्त रूपामध्ये चालू आहे विश्व परिवर्तनाचे सर्व कार्य गुप्त रूपामध्ये चालू आहे गुप्त रूपामध्ये यासाठी होत आहे की इथे गर्दी होऊ नये गर्दीमध्ये कोणालाही ज्ञान समजत नाही आणि ते इतरांना समजून देऊ शकत नाहीत इथे आमच्याजवळ देखील अनेक आत्मे येतात त्यांना बघूनच समजते की हे आत्मे ज्ञान जल पिण्याच्या लायक आहेत की नाही ज्ञान धारण करण्याच्या लायक आहेत की नाही ज्या आत्म्यांमध्ये ज्ञान धारण करण्याची शक्ती नाही त्यांना आम्ही ज्ञान देत नाही खरे तर असे आत्मे आमच्याकडे येतही नाहीत तसे ते येणार नाहीतच या आश्रमामध्ये हे असे आत्मे येऊ शकत नाहीत परंतु आलेच तर इथे आमचे ज्ञान देणारी जी मुले आहेत ते बघतील यांच्या आत ज्ञान धारण करण्याची शक्ती आहे की नाही तर ही मुले देखील त्यांना ज्ञान देऊ शकणार नाहीत मग काय दोन पाच मिनिटे इकडे तिकडे फिरून हे लोक निघून जातील ही या ज्ञानाची शक्ती आहे यातील थोडे जरी ज्ञान समजले व्यक्तमधून अव्यक्त बनण्याचे ज्ञान जर समजले की हे ज्ञान खूप उच्च आहे कोणत्याही शास्त्रामध्ये हे ज्ञान लिहिलेले नाही शास्त्रांमध्ये तर परमतत्वांचे एवढे ज्ञान नाही म्हणूनच आधीच सांगतो की हे ज्ञान नवीन आहे नवीन दुनियेसाठी नवीन ज्ञान आहे आणि हे अगदी नवीनच ज्ञान आहे हं शास्त्रांमध्ये याचे अंशभर देखील ज्ञान लिहिलेले नाही शास्त्रामध्ये तुम्हाला शिव आणि महाशिवापर्यंतचे ज्ञान मिळेल त्यापुढे तुम्हाला काहीही मिळणार नाही जर व्यक्तपासून अव्यक्त कोण बनू शकेल पहिल्यांदा ज्ञान कोणते ज्ञान व्यक्तपासून अव्यक्त बनण्याचे ज्ञान अमर बनण्याचे ज्ञान अमर तत्त्व मिळवण्याचे ज्ञान अमर लोकांमध्ये जाण्याचे ज्ञान थोडक्यात अमर बनण्याचे ज्ञान पहिल्यांदा आहेत ज्ञान चांगले वाटेल परंतु पुढे जाऊन हे ज्ञान धारण करण्याची शक्ती राहणार नाही कोण धारण करू शकेल हे ज्ञान इथे चार विषय आहेत ज्ञान योग सेवा आणि धारणा या चारही विषयांमध्ये मास्टरी होईल फक्त ज्ञान आहे खूप आहे वडिलांवर विश्वास बसलाय की ते बेहदचे महाकाल आहे हे सर्व ठीक आहे पण केवळ ह्यानेच काहीही प्राप्ती होणार नाही ज्ञान आले तर योगही लावावा लागेल कोणाशी योग, योग? पहिले तर स्वतःच्या दिव्य स्वरूपाशी इथे आठ पूर्णांक चार कलेच्या सूक्ष्मवतनामध्ये स्वतःला इमर्ज करा तुम्ही दिव्य लोकांमध्ये होतात दिव्य शरीरामध्ये होता तर व्यक्तपासून अव्यक्त स्वरूप धारण करा कसे धारण करणार रोज आठ तासांचा सराव पाहिजे खाता पिता चालता फिरता तुम्ही व्यक्तमध्ये देखील आहात व्यक्त आणि अव्यक्तमध्ये देखील आहात तुम्ही पाच तत्वांमध्ये देखील आहात आणि परम तत्वांमध्ये देखील आहात कोणता पुरुषार्थ आहे हा जिथे जायचे तिथली आठवण करायला पाहिजे हा तो पुरुषार्थ विज्ञानाचा नियम आहे जे बघाल ज्याचा विचार कराल जो विचार कराल तेच बनाल विज्ञानाचा हाच नियम आहे तर बेसिक प्रिन्सिपल नॉलेज हेच आहे की तुम्ही दिव्य स्वरूपाची आठवण करा म्हणून काय म्हणतो देह आणि देहसंबंधी सर्वांना सोडून आत्मस्वरूप बन आणि मला परमात्म्याला आठव गीतेमध्ये काय म्हटले आहे देह आणि देहसंबंधी सर्वांना विसर विसर म्हटले आहे सोडायला सांगितले नाही संन्याशी नाही बनायचे कर्मयोगी बनायचे आहे काय बनायचे आहे कर्मयोगी परंतु झालंय काय तर कर्मयोगी बनता बनता सारे संन्यासी बनले आहेत घरदार सोडून पळून गेले आहेत कारण गृहस्थ आश्रमामध्ये मन लागत नाही आणि परमेश्वराचा शोध सुरू होतो परमेश्वराच्या शोधासाठी जंगलामध्ये जावे लागत आहेत म्हणून लोक संन्यासी बनत आहेत यामधून संन्यास आश्रमाला आणि संन्यास धर्माची स्थापना झाली यापुढील ज्ञानाची चर्चा आपण पुढे करूयात परमशांती बेहदची परमशांती या व्हिडिओच्या ओरिजिनल व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्यामुळे असे ज्ञानवर्धक नवनवीन व्हिडिओ बनवण्याची आम्हाला प्रेरणा मिळते बेहची परम शांती हेद की परम शांती सोजो बोलू परम शांती में अस डेली फॉर लाईव्ह मेडिटेशन 10 पीएम टू 11 पीएम ऑन YouTube लाइव सब्सक्राइब नाऊ वेबसाइट www.paramshanti.org Email us anand at paramshanti.org. Like, share, subscribe. Join today.